एकदा एका जंगलात एक हरिण बाळाला जन्म देणार असते, पण ती ज्या ठिकाणी बसलेली असते तिथेच जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो. एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो. सगळ्या बाजूने दिसणाऱ्या संकटापैकी एक तरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते. तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो, वाघ जोरात झेप घेतो आणि तितक्यात विज चमकते. त्या शिकाऱ्याचं लक्ष वेधलं जातं आणि ती गोळी त्या वाघाला लागते. वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरू होतो, त्यामुळे वनवाही विजतो. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिण हळूच एका लहानशा हरणाला जन्म देते. माणसाचं आयुष्यही असंच असतं, त्याच्या हातात काहीच नसतं, आपण फक्त प्यादी असतो या पटावरची. करता करविता असतो तो विश्वर, मारणाराही तोच आणि तारणाराही तोच. कर्माचा सिद्धांत हा कोणीही सांगू शकत नाही. आयुष्य हे असंच असतं, कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं दोन्ही एका रथाची चाक. कुठलं खड्ड्यात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच. समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला, पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्या क्षणी कसा ओढला गेला असेल कोणी सांगू शकेल का? 40 घराच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं 6 महिन्याचं बाळ 30 तासानंतरही तसंच छान असतं खेळतं सापडतं. त्या ढिगाऱ्यातही कुशीत घेणारा कोण असतं? नेहमीच्या रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते. तिला दरीत ढकलणारा असतो कोण? वारा की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोणी सांगेल का? कोणीच नाही ना. एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होतो, पण तो त्या दिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो त्यामुळे तो वाचतो. ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोणी सांगेल का? त्या हरणीच्या बाळाचा जन्म होताना अचानक वीज का चमकली? कोणी सांगेल का? कोणी सांगू शकत नाही. हे जीवनाचं असंच असतं. भक्तीने रुजवलेलं, प्रेमाने सावरलेलं, आसक्तीने बुडवलेलं, कर्माच्या चक्रात अडकलेलं आणि ईश्वराने लिहिलेलं आपलं आयुष्य. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. हे यालाच तर जीवन म्हणतात. किती दिवसांचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून खेळून. कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसते.